अस्सलाम वालेकुम हबीबी, नदीम मेमन फ्रॉम द लैंडमार्क रियल्टी। अक्सर एक कॉल आता है कि रेसिडेंस के लिए तो वीडियोस बनता है, ये पहला वीडियो है जो मैं शॉप के लिए बनाना चाह रहा हूँ। शॉप जो है वो नियर अबाउट 1.5 करोड़ से 1 करोड़ के बीच में आती है, बट मेरे पास ये ऑलमोस्ट 33 लाख से स्टार्ट हो, सिर्फ 33 लाख रुपए में शॉप मिलेगा, वो भी सहूलत के साथ। 5 लाख डाउन पेमेंट, 25,000 महीना ईएमआई, वो भी बिल्डर लोन या बैंक लोन भी अवेलेबल है, लेकिन बिल्डर की तरफ से नो इंटरेस्ट फैसिलिटी मिलेगी। ये लोकेशन जो है नियर मुमरा पुलिस स्टेशन है, और बेस्ट पार्ट ये है कि ये कॉम्प्लेक्स के अंदर ही है, जिसमें 400 टू 500 यूनिट्स आने वाले हैं। इसके सामने से मेन रोड जाने वाला है 9 मीटर का। शॉप की हाइट 16 टू 18 फुट है, उसके अंदर भी मेज़नाइन स्लैब बिल्डर की तरफ से दिया गया है, और इसके अंदर कॉम्बो ऑफर भी अवेलेबल है। कॉम्बो ऑफर जानने के लिए, ज्यादा जानकारी जानने के लिए इस नंबर पर कॉल करें, कॉल बिजी है तो व्हाट्सअप करें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टेल्स। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार के जन्मदिन के मौके पर कलवा में जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया गया। इस मौके पर आनंद परांजपे, नजीब मुल्ला और कई पदाधिकारी सहित कार्यकर्ता भी मौजूद रहे। नजीब मुल्ला ने कहा है कि आने वाले विधानसभा चुनाव की तैयारी भी जोरों शोरों से की जा रही है, और कलवा मुमरा विधानसभा चुनाव के लिए उम्मीदवार कौन होगा युति के वरिष्ठ नेता ये तय करेंगे। साथ ही विरोधियों पर निशाना साधते हुए नजीब मुल्ला ने कहा है कि इस कार्यालय में सभी का काम होगा, सबको हक मिलेगा। नजीब मुल्ला ने कार्यालय उद्घाटन के बाद क्या कुछ कहा है आपको सुनाते हैं। आज अजीत दादांच्या वाढदिवसानिमित्त कळवा विधानसभा क्षेत्र, कळवा मुमरा विधानसभा क्षेत्र कळवा विभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा आज उद्घाटन माननीय माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आज तमाम कळव्यातील तमाम नागरिक इथं उपस्थित मोठ्या संख्येने आहेत। आमचे महायुतीचे ज्येष्ठ पक्ष सरकारी, शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी, त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माजी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत। माझ्याबरोबर प्रकाश बर्डेजी माजी नगरसेवक, माजी नगरसेवक राजना त्याजोगी, माजी उपमहापौर, शिवसेनेचे नेते राजू साप्तेजी, रामबेता, हे सर्व इथे उपस्थित आहेत। भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आले। एक उणीव होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे, लोकांना घेऊन जायला पाहिजे, आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे ते क्लिअर कट आपल्याला दिसतं। तर नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे, नागरिकांना एक बदल पाहिजे, नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे, आपला हक्काचा मुलगा पाहिजे, जे त्यांच्याकडे हक्कानी जाऊ शकतात, अहंकारचा विनाश करायचा। म्हणून आज या कारणात आम्ही जी कामं फक्त घोषणापत्रावर होती, आता खरोखर नागरिकांच्या हिताची कामं करण्याच्या ध्येयाने आम्ही कळवामध्ये आलेलो आहोत। सर, ही विधानसभेची टांगी म्हटली जायची की आपल्या गटाकडनं उमेदवारीसाठी दावा केला जाणार, गटाचा प्रश्न नाही। आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं तर कळवा मुमरा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याण चिन्हावरच होती, तरी पण आम्ही सांगितलं का चिन्ह लढणार तेच, पण उमेदवार कोण राहणार ते आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार आहे। पण जो कोण उमेदवार होईल त्याची पूर्व तयारीला त्याची जबाबदारी शिवसेना पक्षाने आणि राष्ट्रवादी मार्फत परांजपे साहेबांनी मी उचलली आहे, त्याची पूर्व तयारी आहे। उमेदवार म्हणून तयारी नाही आहे, निवडून आणायला आमदाराची तयारी चालू झाली। साहेब, इथे अनेक पाण्याचे प्रश्न आहेत नाही आहे, आम्ही कारेगाव खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही लोकांना वचन दिलेलं आहे। तर माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या निवडणुकीत आम्ही वचन दिलं होतं की कारेगाव पार्सिक मध्ये पेट्रोल पंप नाही, सीएनजी पंप छोटासा येते, पण पेट्रोल पंप आणण्याची जबाबदारी माननीय खासदार साहेबांनी जागा शोधण्याची मला दिलेली, आम्ही जागा निवड केलेली आहे। काही महिन्यात माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांच्या मार्फत पार्सिक व खारेगावांना पेट्रोल पंपनी भेट दिली जाईल। शासनाने आम्हाला विशेष निधी दिलेला, खारेगावला एक सुसज्ज आम्ही गार्डन तयार करतोय, गार्डन देणार आहे आम्ही। रेल्वे फास्ट रेल्वे ट्रॅकला जे भोगद्याच्या अलीकडे सर्व जे बिल्डिंग आहेत, मोठे बिल्डिंग आहेत, भोंग्यानी ट्रेनच्या भोंग्यानी जे त्रास झालेले आहेत तिथे साऊंड बॅरियर लावून देणार, आणि एकदम खरोखर जे नागरिकांना गरज आहे ती कामं केली जाईल। ठेकेदारांच्या मनाप्रमाणे खारेगाव कळव्यात कामं होणार नाही।